नमस्कार. पणजी दूरदर्शनाच्या फोन इन कार्यावळीत तुमकां सगळ्यांक माय मोगाचो येवकार. इश्टांनो, आरोग्यम धनसंपदा ही म्हण खूब फामाद आसा. ह्या म्हणीचो अर्थ कितें? ह्या म्हणीचो अर्थ म्हणल्यार जर आमची भलायकी निरोगी आनी घटमूट आसत जाल्यार ताचे सारकें धन आमचे लागीं ना. पूण इश्टांनो, आयचे हे यूग, आयचो काळ इतलो गतिमान जाल्लो आसा, आमचे जगपाची लायफस्टायल इतली फास्ट जाल्ली आसा की खंय तरी लायफा फाटल्यान धांवता धांवता आमी आमच्या भलायकेचेर दुर्लक्ष करतात आनी अशा वेळार मागीर तरेतरेची दुयेंसां तकली वयर काडटात. पूण मागीर आमकां त्या दुयेंसाचें लक्षण केन्ना येता? जेन्ना आमकां तरेतरेचे सिमटम्स जावपाक लागता, आमच्या जिवाक बरें दिसना जावपाक लागता, तेन्नाच खंय तरी आमकां लक्षांत येता की आमी दोतोरा म्हऱ्यांत वचपाक जाय. इश्टांनो, ताका लागून म्हाका दिसता की आमी आमच्या आरोग्याची, आमच्या भलायकेची काळजी घेवप गरजेचें. आयच्या लायफस्टायलीन आमी धांवता 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 आसतना अशीं खुबशीं दुयेंसां आसात जीं कॉमन आसात. तातूंतलेंच एक कॉमन दुयेंस म्हळ्यार रक्तदाब. थोड्यांक उच्च रक्तदाब आसता, थोड्यांक कमी म्हणल्यार हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर. आनी आमी आज ह्या दुयेंसा विशीं जाणून घेवया. ह्या दुयेंसा विशीं आज आमचे लागीं उलोवपाक आमच्या स्टुडियोंत आयिल्ले आसात दोतोर प्रणय प्रदीप बुडकुले. हे दोतोर साखळेचे जावन आसात, खूब नामनेचे दोतोर आसा. आनी ह्या दोतोराची एक खाशियत म्हळ्यार हसरे मुखामळ, मृदू स्वभाव. दोतोराक पळयतनाच, दोतोराक मेळटनाच पेशंटाचे अर्दे दुयेंस पळून वता. आज आमी आमच्या दोतोराक आमच्या स्टुडियोंत येवकार दिवया. नमस्कार दोतोर, येवकार. दोतोर, म्हाका एक सांगा, आमकां आतां कॉल येवपाचो आसा. आमच्या दर्शकाक आमी परत एकदां फोन नंबर याद करून दिता. फोन नंबर फ्लॅश जाल्लो आसा स्क्रिनाचेर. परत एकदां सांगता, दोतोराक जर फोन करपाचो आसा, प्रश्न विचारपाचो आसा जाल्यार आमचो नंबर आसा 222-5204-222-2424. एक वर दोतोर हांगा लायव्ह उपलब्ध आसतले. तुमी फोन करून दोतोरा लागीं उलोवंक शकतात. नमस्कार दोतोर. नमस्कार दोतोर. म्हाका एक सांगा, नेमके रक्तदाब म्हळ्यार कितें? हाय ब्लड प्रेशर, लो ब्लड प्रेशर आमी आयकतात, नेमके हे रक्तदाब म्हळ्यार कितें? रक्तदाब म्हणजे ब्लड प्रेशर. जेन्ना आमचे काळीज पंप करता तेन्ना शिरांनी आमच्या आर्टरीन ब्लड फ्लो जाता, आनी तें ब्लड फ्लो जातना तें एका प्रेशरान फ्लो जाता. आनी हो प्रेशर नॉर्मली 120/80, म्हणजे वयलो प्रेशर जेन्ना हार्ट पंप करता तो 120 आसता, आनी जेन्ना हार्ट रिलॅक्स जाता तेन्ना तो प्रेशर अरावंड 80 आसता. सो हाका रक्तदाब अशें म्हणटात. सो हो रक्तदाब जो आसा तो मनशांनी नॉर्मल फ्लो, म्हणजे नॉर्मल उरपाक जाय, ताका नॉर्मोटेन्शन, नॉर्मोटेन्सीव अशें म्हणटा. जेन्ना हो रक्तदाब चड आसता तेन्ना ताका उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन अशें म्हणटा. आनी हायपर टेन्शन इज अ व्हेरी कॉमन डिजीज, म्हणजे हें खुबशा नॉर्मली कितलेशेच लोकांक सद्या आतां पळोवंक मेळटा. हायपर टेन्शन आमी अशें पळयलां की 100 जाण जर आतां आमी अशेंच वचत सर्वे करीत, घराघरांनी वचत आनी बेश्टो ब्लड प्रेशर हो चॅक करीत जाल्यार 100 जाणांक हें उच्च रक्तदाब म्हणजे हायपर टेन्शन हें दुयेंस आसा. आनी दीस इज अ लायफस्टायल डिजीज, म्हणजे जें आमचें जिवनशैली जी बदल्ल्या, म्हणजे आमी चलना, जेवणाचे आमचे वायट संवयी आसा, हाका लागून हें हाजो प्रिवेलन्स म्हणजे खूब वाडिल्लो आसा. ओके. पूण आतां म्हाका एक सांगा, तुमी आतां हाय ब्लड प्रेशरा संदर्भानूच सांगलें, आनी लो ब्लड प्रेशर आसता तें कशें कितें? लो ब्लड प्रेशर हें तितलें कॉमन नासता. लो ब्लड प्रेशर इज अ युजली अ कॉम्प्लिकेशन, म्हणजे आतां मनशाक खूब जोर आयलो, डिहायड्रेट जालो, संडासाक कितलेशेच फावटी जाण ताका डायरिया जाली जाल्यार तो ब्लड प्रेशर कमी जाता. खुबशे जाणांचो आमी पळयला की प्रेशर असो 100/70, 100/70 आसता, पूण ते लो ब्लड प्रेशर ह्या कॅटेगरीन येना. ते युजली तांचो तसोच बॉडीचोच असो म्हणटात, तांचो प्रेशरूच तसो आसता, म्हणजे 100/70. आनी अशें पळोवन आयला की नॉर्मल जे लोक आसता आनी तांचो प्रेशर लोवर सायडीन आसता, म्हणजे 100/70, 90/60 अशे लोकांचे लायफ जे आसता, लायफ स्पॅन, ते लोक चड जगतात, म्हणजे
10 वर्सा सुमार चड जगतात. ओके, सो तुमचे सांगप नेमके तुम्ही असे म्हणपाक सोदता की जे लो ब्लड प्रेशर वाले असतात लोक ते नॉर्मली असतात, म्हणजे दॅट इज नॉट हार्मफुल. दॅट इज नॉट हार्मफुल. ओके, सो दॅट इज एज गुड एज नॉर्मल. ते वयल्या नॉर्मलाकून बरे लोक असे. ओके, ना पूण लो सामकोच समजा लो झालो ब्लड प्रेशर झाल्यार तो हार्म जावपाक शकना म्हणजे फुडें. हय, सामकोच लो म्हणजे तांकां जे दुयेंस आसता, म्हणजे आतां जोर खूब आयलो, डिहायड्रेशन जालें, इन्फेक्शन जालें, म्हणजे सेप्सीस म्हणटा ताका, म्हणजे खूब इन्फेक्शन सगळ्या हातून पसरलां, तांचो लो जालो जाल्यार युजली ते मनीस सीक आसतात, मागीर तो नॉर्मलाक येता, मागीर तांकां ट्रिटमेंट वेगळो आसता. पूण जे डिजीज जे आसा कम्युनिटीन प्रिव्हेलंट, जे मेन लक्ष आसपाक जाय सध्या, ते हायपर टेन्शन, म्हणजे हाय ब्लड प्रेशर. ओके, आनी नेमके म्हाका सांगा हाय ब्लड प्रेशर हे कशे केन्ना कळटा, म्हणजे सिमटम्स कितें नॉर्मली ब्लड प्रेशर. हांव आतां ह्या प्रोग्रामाच्या मार्फत सांगूंक सोदता की हाय ब्लड प्रेशराचे स्टार्टिंगेक कांयच सिमटम्स आसना. सो मनीस सामको नॉर्मल दिसता. सो तो म्हणटा आपल्याक कांयच जायना मरे म्हणटा. आनी जेन्ना सपोज तो बेश्टोच दोतोरा कडेन गेलो, म्हणजे सपोज थंडी जाली आनी कितें वेगळ्या दुयेंसाक लागून गेलो, आनी दोतोर सदांच ब्लड प्रेशर चॅक करता, तेन्ना ताजो प्रेशर चड मेळटा. त्या वेळार ताका कळटा की हायपर टेन्शन जालां म्हणून, म्हणजे रक्त दाब ताका आसा म्हणून. किंवां आतां खुबशे लोक स्क्रिनींग करता, म्हणजे आतां युजली 30-35 वर्सां जातकच मनीस दोतोरा कडेन वता आनी आपल्याक फूल चॅक कर म्हणटा. त्या वेळार चॅक करतकच कळटा की हायपर टेन्शन ताका जालां म्हणून. आनी जर तो प्रेशर तसोच उरलो, कंटिन्यू उरले, जाल्यार थोड्यांक सिमटम्स येता. सो म्हणजे म्हणजे जर खूब हाय जालो, म्हणजे 200/100. ओके, एकशे एक मिनिट मातशे तुमकां मदीं हे करता, आमकां एक कॉल आयिल्लो आसा. हॅलो हॅलो, उलयात नरेश बाब. हॅलो डॉक्टर नरेश बाब. डॉक्टर हा नरेश बाब, तुमचे मातशे पूर्ण नाव सांगशात. डॉक्टर नरेश बाबजी. ओके ओके, सांगा किती प्रश्न असा दोतोर असा. हांगा डॉक्टर नमस्कार. नमस्कार, माझा प्रश्न हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर विदाउट मेडिसिन कंट्रोल दोरू शकता आम्ही. ओके ओके, ताजे म्हणणे ते विचारूंक सोदतात की हाय ब्लड प्रेशर आणि लो ब्लड प्रेशर कसलेच तरेची वखदां घेनासतना आम्ही कंट्रोलात दोरू शकता काय. सो युजली थोडे हाय ब्लड प्रेशर असता पण आणि नॉर्मल ब्लड प्रेशर हाज्या मदीं जे लोक असतात ते बॉर्डरलाईन हायपरटेन्सिव्ह, म्हणजे त्यांच्या बॉर्डरीचे असतात. ओके, असल्या लोकांक जर त्यांनी त्यांची लाईफस्टाईल जर चेंज केली जाल्यार ते परत नॉर्मलाचे येतात. ओके, सो ही हे किती करपाचे, म्हणजे तांकां सॉल्ट इनटेक जो असा जेवणात, म्हणजे मिठाचा इनटेक तो कमी करपाक जाय. आमच्या जेवणात चड मिठाच्यो वस्तू खंयच्यो असतात, एक म्हणजे लोणचे. लोणचे कॉमनली लोक खातात, तातूंत मिठाचो कंटेंट खूब हाय असता. दुसरे पापड, तातूंत खूब हाय असता कंटेंट. ओके, तिसरे खारें. आमच्या गोंयकाराच्या जेवणात म्हणजे पावसाच्या दिसांनी बी आम्ही खारें खाता, खारो बांगडो, सुकी सुंगटां, गालमो, ह्या गोष्टींक खूब हाय हे आसता, सॉल्ट आसता. जर हे सॉल्ट इनटेक कमी करीत जाल्यार प्रेशर वयल्यातल्यान कमी लेवलीचेर येता. ओके, दुसरें म्हणजे एक्सरसायज. जर वॉकिंग करीत डेली अरावंड 40-45 मिनिट्स ब्रिस्क वॉकिंग जाल्यार ओवर रोकडोच जायना तो, ओवर अ पिरियड ऑफ टायम कन्सिस्टंट रावपाक जाय. ओवर अ पिरियड ऑफ टायम तो ब्लड प्रेशर कमी करपाक आमकां हेल्प करता. बरोबर, सो पूण तुम्ही हे म्हणूंक सोदता की नेमके गुळयो बिळयो घेनासतना आमी अशा पद्दतीन कंट्रोलात रावपाक शकता. हे आमी करपाक जाय पयली आनी मागीर ब्लड प्रेशर चॅक करपाक जाय. ह्योय जर करून जर ब्लड प्रेशर येना जाल्यार युजली चडशा लोकांक गुळी घेवची पडटा. ओके, आनी ही गुळी कित्याक घेवप ते सांगता. जर हो प्रेशर आमचो हाय उरलो, असोच उरलो, ओके, जाल्यार इन फ्युचर हाय ब्लड प्रेशराक लागून एक म्हणजे काळजाचेर लोड येता आनी ओवर अ पिरियड ऑफ टायम ताका अटॅक येवपाचे चान्सीस वाडटा. दुसरें, जर हो प्रेशर खूब असो उरलो आनी हे एकाच दिसान अशें जायना, हे जावपाक 10-15 वर्सां लागता, म्हणजे पर्सिस्टंटली अनकंट्रोल्ड ब्लड प्रेशर, जाल्यार त्या मनशाक स्ट्रोक येवपाचे चान्सीस खूब हाय आसता. स्ट्रोक म्हणजे तकलेन ब्लिडींग जावपाचे चान्सीस किंवां शीर ब्लॉक जावपाचे चान्सीस. आनी तांकां एक सायड पॅरलायज जाता, तोंड वांकडे येता, जीब हे येता. मागीर अशेंच जर हाय प्रेशर एक हार्टाचेर इफेक्ट जाता, दुसरो स्ट्रोक येवपाचे चान्सीस आसता. तिसरें म्हळ्यार किडनीर इफेक्ट जाता.
जे हाय ब्लड प्रेशर वाले आसता तांकां फुडें जावन वचून तांचे किडनी फंक्शन कमी जावन किडनी फेल जावपाचे चान्सीस खूब हाय आसता. ओके. आनी हाय ब्लड प्रेशरा बरोबरूच जे कोण स्मोकींग करता किंवां जांकां डायबिटीज आसता किंवां जांकां कॉलेस्ट्रॉल आसता जाल्यार हे फॅक्टर्स चारूय एड जायना किंवां मल्टिप्लाय जाता हे फॅक्टर्स आनी तितले तांचे रिस्क आसता हे सगळे जावपाचे कॉम्प्लिकेशन जावपाचे ते वाडटा. प्लस थोडे एक्यूट चेंजीस आसता म्हणजे सडन हाय ब्लड प्रेशर जावन म्हणजे 200/110 इतलो हाय ब्लड प्रेशर जावन ताका हायपरटेन्सिव्ह इमर्जन्सी म्हणता. ओके. दोतर आणि एक आमका फोन आयिल्लो आसा घेऊया आम्ही. आमका आणि एक फोन आयिल्लो आसा मारिया फेर्नांडीस नुवेचान. मारिया बाय प्रश्न विचार. माझा प्रश्न असा पहिलो प्रश्न म्हणजे प्रेशर वाढता ते मनशा प्रेशर चोयत जाल्यार तेजे हेमोग्लोबीन कोटा वयलो आनी सकयलो म्हणून प्रेशर कोटा मशिनाचेर म्हूण तो हेमोग्लोबीन तेजे कोटा. आनी दुसरो प्रश्न म्हणजे एक हे आहा पेशंट आहा तो रेगुलर टॅबलेट घेता केन्ना केन्ना सुकयता पूण घेता आसतना कितें भायलें भितरलें कितें टेंशन जाल्यार ते एकदम तकली फुटो लागता आनी ती मागीर आनी एक प्रेशरा गुडी गेल्या ती तेका लागना. हे टायम कित करपाक शकता दोतोर हे दोनी प्रश्न मातशे सांग म्हाका. पयलो प्रश्न म्हणजे हिमोग्लोबीन विचारतात. सो युजली अशें आसता की ज्यांचे पर्सिस्टंटली हाय ब्लड प्रेशर आसता तांकां एक एकदा किडनी डिसफंक्शन जाता म्हणजे किडनी कमी काम करता. किडनी एक हॉर्मोन तयार करता एरिथ्रोपोयटीन म्हणून जे आमच्या रक्तान हिमोग्लोबीन नॉर्मल दवरता. सो ज्यांका किडनी फंक्शनिंग कमी असता ताका सीकेडी म्हणतात क्रॉनिक रिनल डिझीज. ह्या पेशंटांनी हाय ब्लड प्रेशराक लागून ज्यांका सीकेडी येता त्यांच्या फुडे हिमोग्लोबीन कमी जाता. दुसरे असता ते थोड्यांक हिमोग्लोबीन हाय असता त्यांना पॉलीसायथेमिया म्हणतात. थोड्यांचे हिमोग्लोबीन नॉर्मल जे लेवल वयली लेवल 18 असता त्यांचे 19-20 असता असल्या मनशांचे रगत दाट असता आणि त्यांना ब्लड प्रेशर चढ मिळता. सो ह्यो सगळ्यो टेस्टी करूनच कळटा. सो तुम्ही हाका दोतोरा कडेन वचून दोतोर एनालायज करून टेस्टी करतलो त्या टेस्टी वयल्यानूच ते हिमोग्लोबीन ताजे कमी कित्याक आसा ते सगळे सांगू शकतलो. दुसरो तिजो क्वेश्चन आशिल्लो टेन्शन. नॉर्मली टेन्शन जर मनशाक आसत जाल्यार ब्लड प्रेशर मातसो चड मेळूं शकता. ब्लड प्रेशर इज समवॉट रिलेटेड टू सायकोलॉजी पूण तो थोड्याच वेळा खातीर स्ट्रेस आनी टेन्शनाक लागून. पूण असो एकदम सगळ्याच गोष्टी टेन्शनाक लागून अशें म्हणू शकना हो ब्लड प्रेशर आपल्याक टेन्शनानूच जाला अशें. आनी हेरिडिटी आसता न्ही म्हणजे आवय किंवा बापायक जर आसले जाल्यारूय जावपाक शकता अशें म्हणटात. ह्यो लायफ स्टायल डिजीजीस ज्यो आसता डायबिटीज प्रेशर कॉलेस्ट्रॉल ताका हेरिडिटरी फॅक्टर लिंक्ड खूब आसा. जर आवयक घराण्यान प्रेशर आसा जाल्यार तें दुसऱ्या जनरेशनाक येता. पूण हाजो अर्थ असो न्ही की आपल्या बापायचो खूब हाय आशिल्लो ताणें कांयच ट्रिटमेंट घेवना पूण तो 70 वर्सां जगलो 90 वर्सां काडली अशें म्हणटात म्हणजे आपलो तितलोच आसूं न्ही अशें न्ही. ज्याचो ब्लड प्रेशर चड आसता ताका रिस्क आसता ते हार्टाचे जावपाचे किडनीचे जावपाचे आपल्याक तो नॉर्मल अशें म्हणू शकना आपल्याक 170-100 एट अ रिस्क आनी ताणें तो दवरपाक जाय. तिसरो तिचो हे आशिल्लो की गुळयो कितल्यो लागता काय म्हणून. गुळयो बरोबर ती चड लागता अशें म्हणटाली. ते प्रत्येक पेशंटाचेर डिपेंड आसता. थोड्यांक स्टार्टिंगेक एकूच गुळी लागता थोड्यांक मागीर दोन लागता. ज्यांचे किडनी डिसफंक्शन बी जाला तांकां चार तरेच्यो सुद्दां ब्लड प्रेशराच्यो गुळयो लागता. इट डिपेंड म्हणजे इन शॉर्ट तिच्या प्रश्नाचे उत्तर आहे की डिफरंट असता. इट डिपेंड्स ऑन द सिव्हिअरिटी आणि तुका कितल्या वर्सां ब्लड प्रेशर असा हाजेरूय डिपेंड असता. ओके. आम्ही आणि एक कॉल आयिल्लो असा दोतोर आमकां राजेश बाब गायतोंडे साखळेच्यान उलयता. राजेश बाब हॅलो. राजेश बाब उलया. गुड इवनिंग. उलया. दिसान दीस दोतोर हार्ट प्रॉब्लेम डायबिटीजचे प्रमाण वाढत असतात तर हाका लागून खुबशी कारणां आसतली. तर हातूंतले एक कारण म्हणजे म्हाका सांगा बीएमआय. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. हय. तर म्हजे वय 39 आसा. तर म्हाका लागून बीएमआयचे कितलेशे इम्पॉर्टन्स आसा हाका लागून. ओके. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स जे दोन कंपोनंट घेतात एक म्हणजे वेट म्हणजे आणि दुसरे हाईट.
ताजेर ते कॅल्क्युलेट करता फॉर्म्युलाचेर BMI. सो हे नॉर्मल BMI जे आसा ते 27 वयर म्हणजे मनीस ओबीज म्हणजे ते चड आसा. सो अशी 27 वयर गेले की तो मोठ्यात पडटा जाडो. हय सो 70 म्हणजे जर ते BMI चड आसत. रिसर्च खूप केल्ली आसा BMIचेर, खुबशे पेपर्स बी पब्लीश केल्ले आसा. तातूंत अशें दाखयता की जांचे BMI चड आसता दे आर एट रिस्क ऑफ डॅवलपींग ब्लड प्रेशर, सेकेंड डायबिटीस, ओके, थर्ड कॉलेस्ट्रॉल, आनी इवेंच्युली तांकां हार्टाचे दुयेंस, किडनीचे दुयेंस जावपाचे, स्ट्रोक्स जावपाचे चान्सीस खूब हाय आसता. सो हातूंत एक्स्ट्रीम फॉर्म आसता मोर दॅन 35 म्हणजे सिवियर ओबेसिटी. BMI टेक्स इन टू अकाउंट ओनली युअर वेट अँड हाईट, नॉट रिलेटेड टू युअर एज. असे रिसर्च दाखयता की जे नॉर्मल BMI जे लोक असतात तांकां सुद्धा थोड्यांक डायबिटीज जाऊ शकता. म्हणजे आता म्हणजे BMI नॉर्मल असे सुद्धा असले जाल्यार आय एम नॉट एट रिस्क असे म्हणू शकना. चढ BMI असल्या चढ रिस्क, पण BMI नॉर्मल म्हणजे ताका जावचेच ना असे ना. सो जे थोडे इंडियन लोक असतात तांकां आम्ही पाहिला की हार्ट अटॅक बी येऊपचे चान्सीस खूप हाय असतात, पण ते नॉर्मल असे असतात. सो तांकां आणि एक हे वापरतात तो म्हणजे वेस्ट हिप सरकमफरन्स. थोड्या लोकांचे वेस्ट असतं, वेस्ट आणि पोट, हे थोडे बेश्टे इल्लेशे पोट दिसतं थोड्या लोकांक, बट दे आर ऑल्सो एट रिस्क ऑफ डेव्हलपिंग ऑल दीस कार्डिओवॅस्क्युलर डिजीजीस. सो इंडियन लोकांक BMI आणि सेकंड वेस्ट हिप सरकमफरन्स ह्यो दोन गोष्टी वापरतात, जेणेकरून वी कॅन सी द रिस्क. ओके, सो इट इज समवॉट रिलेटेड टू युअर डायट ऑल्सो. डायट मग तुझ्या जाग्यावर रावता ताकाय रिलेटेड असा डायट, आणि सेकंड इम्पॉर्टंट म्हणजे क्लायमेट नाही पण फिजिकल ऍक्टिव्हिटी. ऍक्टिव्हिटी जे सेडेंटरी वर्कर्स असतात, सेडेंटरी म्हणजे ज्यांचं डेस्क जॉब असतं म्हणजे बसून काम करप, असले लोक असतात ते दे आर एट हाय रिस्क ऑफ डेव्हलपिंग. दोतर आमका आणि एक फोन आयल्लो असा, मातशे आम्ही मधी हे घेऊया. अनिल बाब वेर्णेकर उलयतात साखळेच्यान. अनिल बाब दोतर नमस्कार. नमस्कार. तुमका दूरदर्शनचे फोन बरे दिसले. माझा एक प्रश्न असा दोतर, केन्ना केन्ना किती जाता न्ही प्रेशराची गोळी घेऊन स्कीप जाता, विसरून वता. सकाळी सांगितले असता घ्या म्हणून ती स्कीप जाता, मागीर ती मदी केन्ना घेतल्या जाता चुकल्या. ओके, सो युजली फर्स्ट म्हणजे प्रेशराची गोळी ही मनशान विसरपाक जायना, कारण तांकां रिबाउंड इनक्रीज. सडन एक दीस चुकले जाल्यार दुसरे दिसा जो प्रेशर रिबाउंडली वाढू शकता. ना आता सराचे म्हणणे अशे आशिल्ले अनिल बाबाचे की विसरलो की मागीर घरातल्या भायर सरता याद जाता मागीर. हय, सो युजली कितें करपाक जाय, फर्स्ट म्हणजे तुमी ज्या जाग्यार ब्रेकफास्ट घेता थंयच तो डबो दवरपाक जाय गुळ्यांचो, ताका घेवपाक याद बरी उरतली. जर विसरलो जाल्यार ज्या टायमार याद आयल्या त्या टायमार घेतल्यार जाता. फक्त थोड्यो गुळयो बी आसता त्यो रातच्यो आमी एडवायस करिना घेवपाक, ज्यो थोड्यो डायुरेटीक आसता म्हणजे थोड्यो मुतूंक चड मुतूंक चड जावन प्रेशर कमी करता असल्यो गुळयो आसता डायुरेटिक्स. सो ह्यो युजली गुळयो रातच्यो दिनात. सो तुमी विचारपाक जाय दोतोराक ती गुळी आसा काय म्हणून, आनी जर ती गुळी आसात जाल्यार ती रातची घेवपाची ना. बाकीच्यो सगळ्यो गुळयो विसरलो जाल्यार मागीर तशें घेतलें म्हणून प्रॉब्लेम तशें ना. ओके दोतोर, हेदोळ आमकां फोन येवचे पयलीं आमचें डिस्कशन चालू आशिल्लें रिगार्डींग सिमटम्स, तेन्ना मदींच फोन आयलो आनी आमचें डिस्कशन अर्द्यार उरलें. सो म्हाका तुमी तेंच सांगा की नेमके डायबिटीसाचे हाय ब्लड प्रेशराचे सिमटम्स कितें आसा. हाय ब्लड प्रेशराचे जशें हांवें सांगिल्लें 95% ऑफ लोकांक कांयच सिमटम्स नासता, म्हणजे लोकांक खबरूच नासता प्रेशर जाला म्हूण. सो जेन्ना तो दोतोरा कडेन वता आनी तेन्ना ताका दोतोर सांगता, असे आम्ही पाहिला की खूपशा लोकांक अटॅक येतं कळटा ताका प्रेशर झाला डायबिटीस झाला म्हणून. सो हे स्क्रीन करप गरजेचे. स्क्रीन म्हणजे मनीस नॉर्मल असता, नॉर्मलीच वता दोतोरा कडेन काय जायना म्हणून, तसे बेस्टच आपल्याक चेक कर म्हणून, तेन्ना ताका कळटा की ताका प्रेशर असा, डायबिटीस झाला, कॉलेस्ट्रॉल झाला. आणि ते तुम्ही आता सांगले जेन्ना दोतोरा कडेन वता तेन्नाच चेक करपाक करतकर कळटा. पण नॉर्मली आता आयचे हांवें सुरवातीक सांगला त्या प्रमाणे आमची लायफस्टाईल सध्या इतली बिझी झाली असा की आमकां स्वताच्या लायाचेर आरोग्याचेर स्वताच्या भलायकेचेर लक्ष दिवपाक टायमूच आसना. मागीर केन्ना तरी एक कलकलिल्ल्या भशेन जाता, तकली जड जाल्ल्या भशेन जाता, तेन्ना दिसता की दाखोवया काय दोतोराक, घुवळ आयिल्ल्या भशेन जाता. सो ताका लागून म्हणटा नेमके थोड्या लोकांक सिमटम्स येता ब्लड प्रेशराचे, ते वेग सिमटम्स आसता म्हणजे मातशी तकली जड जावप,
किंवा मातशें कलकल्लेल्या भशेन जावप किंवा फर्स्ट फ्लोर चडलो जाल्यारूच खरस मारप. सो असले सिमटम्स प्रेशराक क्रॉनिकली हाय प्रेशराक लागून जेन्ना हार्टार लोड येता म्हणजे ताका लेफ्ट वेंट्रिकुलर हायपरट्रॉफी म्हणटा. सो असले पेशंटांक कलकलप असले सिमटम्स येवं शकता. आनी जेन्ना तुमी दोतोरा कडेन वता तेन्ना दोतोर चॅक करून तुमकां एग्जॅक्टली सांगूं शकता तुका हे कित्याक लागून सिमटम. कारण हे सिमटम जावपाची कारणाक तकली दुखपाची 100 कारणां आसतात. ती प्रेशराकूच ती फक्त प्रेशराक लागूनच अशें आमी म्हणू शकना. सो आनी एक म्हाका सांगात दोतोर, आमी आतां ब्लड प्रेशर चडशे जाणट्या लोकां मदीं पळयता, खंयच्या वयोगटाचे म्हणजे भुरग्याक सुद्दां जावपाक शकता, नॉर्मली खंयच्या एजीचेर ब्लड प्रेशर हाय ब्लड प्रेशर डेवलप जाता? सो ताका दोन हे आसा, एक म्हणजे प्रायमरी हायपरटेन्शन आनी एक सेकेंडरी हायपरटेन्शन. प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे ताका कारण ना, इट इज बिकॉज ऑफ लायफ स्टायल, म्हणजे स्पेसिफीक अशें कारण ना प्रेशराक. हे युजली 35 वर्सांच्या मागीर युजली जाता, पूण आतां आमी पेशंट्स 30 वर्सांचेर सुद्दां अशें पळयता बिकॉज ऑफ लायफ स्टायल. सो युजली 30-35 वर्सांचेर सुद्दां आतां आमकां पयलीं ते 40-45 वर्सांचेर मेळटाले असले पेशंट्स. सो बिकॉज ऑफ दीस लायफ स्टायल, म्हणजे जंक फूड खावप, एक्सरसायज कांय ना, असले हाका लागून हे वय आतां कमी मेळटा, म्हणजे 30 वर्सांचेर सुद्दां मेळटा आमकां असले पेशंट जे प्रायमरी हायपरटेन्शन. सो म्हणजे इन शॉर्ट अशें म्हणपाक शकता, म्हणपाक जाय आमी की एकदा 30 वर्सांचेर आमी पावली की मागीर आमी 30वो बर्थडे करता तेन्ना तुम्ही त्याच दिसा सगळे चेक करून करपाचे. ओके, दुसरे एक एकदा कशें आसा दोतोर, 21-22-25 वर्सांचेर सुद्दां प्रेशर मेळटा. सो ते कशें कितें? ते म्हणजे ताका सेकेंडरी हायपर, युजली यंग जे लोक आसता, यंग हायपरटेन्सिव म्हणजे जर 18-20 वर्सांचेरूच जर मेळ्ळे जाल्यार ताका सेकेंडरी हायपरटेन्शन आसपाचे चान्स खूब हाय आसता. सेकेंडरी हायपरटेन्शन म्हणजे कितें? त्या प्रेशराक कितें तरी कारण आसा, लायफ स्टायल न्ही, वेगळें कारण आसा. सो ही कारणां कितें? एक कारण म्हणजे किडनी डिजीज. ओके, म्हणजे त्या हाका पेशंटाक कितें तरी किडनीन कितें पॅथॉलॉजी आसता, म्हणजे दर एक नेफ्रोटीक सिंड्रोम म्हणून आसता, मागीर नेफ्रेटीक सिंड्रोम म्हणून आसता. ओके, सो किडनेचें दुयेंस, एक किडनेची शीर जी आसता, रिनल आर्टरी, ती जर बारीक जाली ताका रिनल आर्टरी स्टिनोसीस म्हणटा. सो जेणे करून किडनी थोडे हॉर्मोन सिक्रेट करपाक लागता, रेनिन्स म्हणून. फोन आयिल्लो आसा, मातशें राव. दिगंबर वेल्लेकार आमकां फोन करता परवरीच्यान. दिगंबर बाब, हॅलो, सांगा प्रश्न विचारा. दोतोरा म्हाका विचारूं जाय, डॉक्टर आतां ही लायफ स्टायल बरी चेंज जावन खुबशीं दुयेंसां इतकात. हांव तुमचो प्रोग्राम पळयता तेन्ना म्हाजो प्रश्न असो आसा की सपोज एक नॉर्मल मनशां हार्ट एटॅक येता म्हणून हार्ट एटॅक कसो कशा प्रमाणे येता आनी येयले जाल्यार तेजे प्रिक्वेशन कशें कितें तुका कसो कळटा? आनी दुसरें म्हणजे योगा जर केली जाल्यार ही सगळीं दुयेंसां नॉर्मल उरोंक शकता? फर्स्ट म्हणजे हार्ट अटॅक, जांकां प्रेशर, डायबिटीज, कॉलेस्ट्रॉल, स्मोकींग हे आसता तांकां अटॅक येवपाचे चान्सीस चड आसता. सो ताजो क्वेश्चन आशिल्लो कशें कळपाचें. सो अटॅक, काळजाचो अटॅक जो येता तेन्ना छातयेन दुखता, हे फर्स्ट सिमटम. छातयेन एका पर्टिक्युलर हातून दुखता, म्हणजे वजन दवरलेलें सेंटर ऑफ द चेस्ट, म्हणजे अशें मदीं अशें वजन दवरलेल्या भशेन दिसता. आनी ही दूख चल्ल्यार वाडटा, हॅवीनेस येता आनी चल्ल्यार वाडटा. म्हणजे आतां हांव चलतां आनी चलतनाच हांगा जड आनी रावल्या बरोबर बरें दिसता, हाका एन्जायना म्हणटा आमच्या टर्मिनोलॉजीन. सो असल्या पेशंट म्हणजे ताज्या काळजाक ब्लॉक, शिरेक ब्लॉक आसा, आनी ताका लागून ते काळजाचे ब्लड सप्लाय कमी जाल्ल्या कारणान ते काळजाक ब्लड मेळना म्हणून ते दुखता, म्हणून काळीज रडटा तुजे, म्हणून ते ती दूख येता. सो हे एक सिमटम. दुसरें म्हणजे ही दूख रेडिएट जाता. रेडिएशन म्हणजे ही दूख छातयेतली अशी दाव्या हातान येवं शकता किंवा शोल्डरान येवं शकता, फुडे पावता थंयच्यान अशी सरून अशें दुखता. आनी थोड्यांक एक एकदां अशें सिमटम आसता की थोड्यांक दिसता की गॅस जाला म्हणून, एक एकदां थोड्यांक दिसता की एसिडिटी जाला, म्हणजे थोड्यांक जळटा काळ्याक, थोड्यांक अटॅक येता त्या पेशंटांक सिमटम अशें येता की इट इज यू कॅनॉट डिस्टिंग्विश इट विथ फ्रॉम एसिडिटी. सो असल्या पेशंटांनी युजली घरा रावचें न्ही एसिडिटी जाल्या म्हणून. हें बी दोतोराक ECG काडूनच कळटा एसिडिटी जाल्या काय अटॅक आयला तें पळोवपाक. सो काळजाचे सिमटम्स मातशे सुद्दां सिमटम येत जाल्यार तुमी दोतोराक मेळपाक जाय. दुसरें, हाका स्क्रीन कशें करप? म्हणजे एकदां ECG नॉर्मल येता स्टार्टिंगेक, सो हाका स्ट्रेस टॅस्ट म्हणून एक टॅस्ट आसता.
स्ट्रेस टेस्ट म्हणजे एक ट्रेडमील असता आणि ट्रेडमिलार पेशंटाक चलयतात आणि त्याच्या ECG कनेक्टेड असता. सो जेव्हा पेशंट त्याचेर चलता त्यांना चलता असताना काळजाक नेटान काम करचे पडटा आणि ह्या वेळार काळजाक नेटान काम करचे पडटा आणि काळजाक तितले ब्लड सप्लाय पावपाक जाय. जर पेशंटाक ब्लॉक असा जाल्यार चलता असताना काळजाक ते ब्लड सप्लाय सारखे जायना आणि त्या वेळार ECG दाखयता की हाका ब्लॉक असा का ना ते. सो दुसरो क्वेश्चन आशिल्लो ताजो की ट्रिटमेंट एक्यूट अशें ट्रिटमेंट कितें करचें काय म्हणून. सो मेन म्हणजे असे जर सिमटम्स आयले छातीन दुखलें हाताक रेडिएशन घाम आयलो अस्वस्थ कसो झालो पेशंट जाल्यार रोखडेच हॉस्पिटलान किंवा दोतोराक दाखोवचे आणि दोतोर ECG काढतलो. जर ECG अटॅक म्हणजे ST एलिव्हेशन एमआय म्हणजे ECG थोडे चेंजीस असतात की जर त्या वेळार ट्रिटमेंट ताका जर मेळना पेशंटाक त्या ब्लॉकाचो एक्यूट म्हणजे फूल शीर ब्लॉक झाला ताका स्टॅमी म्हणतात ST एलिव्हेशन एमआय. सो जर दोतोराक तसे दिसले जाल्यार ताका अर्जंट थोडी वखदां दिवची पडटा म्हणजे एस्पिरीन म्हणजे रगत पातळ जावपाचे वखद किंवा दुसरे जर व्हडलो अटॅक असा ताका स्टॅमी म्हणटा ताका एक इंजेक्शन दिवचें पडटा तो क्लॉट डिझॉल्व करून आणि जर फॅसिलिटी आसा जाल्यार त्याच वेळार एक एकदा एंजियोप्लास्टी करची पडटा. सो हाका तुम्ही अशा घरा किरे करून म्हाका दिसता तेच विचारपाक सोदता घरा किरे की घरा कडे दोतोरा किर वडचे पहिली किंवा एम्बुलन्स येऊचे पहिली किरे करपाक शकता आम्ही ते मेन म्हणजे असले निग्लेक्ट करचे नाही असले सिम्पटम्स केन्नाच निग्लेक्ट करचे नाही कित्याक जितलो टायम काडटा तितले काळजाचे ते मसल डॅथ जावपाचे चान्सीस चड असता. घरा तुम्ही एक करू शकता ते म्हणल्यार एस्पिरीन गुळी जर ताका डायबिटीज आसा प्रेशर रिस्क आसा जाल्यार एक 325 mg एस्पिरीन गुळी येता ती क्रश करून तोंडान घालपाची ते एक एक्स्ट्रा करू शकता. हाज्या वयर तुम्ही अशा घरा एक्यूट हातून कांय तशें करू शकना. ओके आमकां आनी एक फोन आयिल्लो आसा दोतोर जुजे बाब वास्कोच्यान. हाय प्रेशर जाता पिल्लाचं नाव सांग जुजे बाब परत एकदा विचारा कळू ना जुजे बाब मातशे परत एकदा प्रश्न विचारा. हाय ब्लड प्रेशर जाता म्हाका पिल्ला नाव सांग म्हणून बरें पिल्ल तो म्हणटा वखद सांग म्हणून आपल्याक तुका दोतोराक जुजे बाब दोतोराक वचून मेळ. सो असले ब्लड प्रेशर जो आसा न्ही तो म्हणजे चॅक करचो पडटा. सो आतां थोडी मशिनां आयल्या डिजिटल मशिनां जातून पेशंट घरा आपलो प्रेशर कितलो आसा हो मॉनिटर करूं शकता. बरोबर पण आता जुजे बाबा हांव इतलें सांगपाक सोदता की जुजे बाब तुम्ही पहिली दोतोराक वचून मेळा तुमचो जो ब्लड प्रेशर कितलो आसा त्या प्रमाणे दोतोर तुमकां वखद दितलो. सांगा दोतोर फुडें. सो आतां होम मॉनिटरींग ऑफ जशी शुगर करता घरा ग्लुकोमिटरचे तशेंच होम BP मॉनिटरींग घरा ब्लड प्रेशर चॅक करूंक शकता. सो ताका एक मशीन येता डिजिटल मशीन ते जे डायरेक्शन दिल्लें आसता कशें लावपाचें बी ते सारखे फॉलो करून जर चॅक करीत जाल्यार मनीस घराच कडेन आपलो प्रेशर कितलो आसा तो नोट करूं शकता म्हणजे जे प्रेशराची वखदां घेता ते लोक. आनी जर ही रिडिंगां तुमी तुमच्या दोतोराक वचून दाखयत जाल्यार डॉक्टर इज इन बेटर पोजिशन टू गीव ट्रिटमेंट कारण तुम्ही दोतोरा कडेन वता तेन्ना तो एकूच फावटी चॅक करू शकता. दुसरें व्हायट कोट हायपरटेन्शन म्हणून आसता म्हणजे जेन्ना दोतोरा कडेन वता तेन्नाच त्या मनशाचो प्रेशर एक 20 mm चड मेळूं शकता घरा ताजो नॉर्मल आसूं शकता. सो हाका लागून जे मशीन आसा त्या मशिनाचेर तुमी घरा रिलॅक्स आसतना चॅक करूं शकतात ब्लड प्रेशर आनी ती रिडिंगां सारकी जर डेली करीत जाल्यार दोतोराकूय एक्चुली बरें पडटा खंयच्यो गुळयो दिवप कितल्यो गुळयो दिवप आणि दोतोरी तुमकां बरे सिलेक्ट करून वखद देऊ शकता. पण दोतोर असेच कसे असा आता समजा एका मनशाचे प्रेशर नॉर्मल असा जाल्यार ते कितल्या वेळान वाढू शकता किंवा कितल्या वेळान देऊ शकता म्हणजे कितले वेळ एक प्रेशर आमचे स्टेडी कितलो वेळ उरता तसे एक्झॅक्ट आता समजा रिडिंग घेतले एकट्यान जाल्यार ते कितल्या वेळान परत दुसरे युजुअली आम्ही मेडिसिन 2 to 3 months एक मेडिसिन दिले की ॲटलिस्ट 2 to 3 months पळयतात त्या मेडिसिनाचेर कसो इफेक्ट जाता अनलेस ना सपोज खूबच हाय असा 200 बी जाल्यार एक 10 to 15 days 15 days आमकां गुळी वाडोवची पडटा पूण युजली 2 to 3 months एक गुळी दितकर पळयतात ताजो प्रेशर कितले लेवलाचेर उरता तो. ओके सो युजली फॉलोअप शूड बी एवरी 3 months. ओके सो म्हणजे
मनशाचो प्रेशर जर एकदां नॉर्मल आयलो जाल्यार एक सादारण तीन म्हयन्यांनी ताणें दोतोरा कडेन परत वचपाक जाय, परत वचपाक जाय. म्हणजे वर्साक 4 फावटी तरी दोतोराक दाखोवंक जाय, जे ब्लड प्रेशर मनीस आसता ताणें. आनी थोड्यो टेस्टी आसता त्यो वर्सान एकदां करच्यो पडटा. सो खंयच्यो ह्यो टेस्टी? जांकां हाय ब्लड प्रेशर आसता ताणी फस्ट म्हणजे कॉलेस्ट्रॉल लेवल, लिपीड प्रोफायल. हां, कारण जांकां ब्लड प्रेशर आसा जर तांकां कॉलेस्ट्रॉल मेळ्ळें जाल्यार ह्यो जे रिस्क फॅक्टर आसा ते मल्टिप्लाय जाता आनी तांकां एटॅक येवपाचे चान्स खूब हाय आसता. ओके. सेकेंड डायबिटीज, डायबिटीज ही चॅक करची पडटा जांकां ब्लड प्रेशर आसा, कारण दोनी मिक्स जावन जर रिस्क फॅक्टर आसा ते मल्टिप्लाय जाता. मागीर किडनी फंक्शन. ओके. किडनी फंक्शन म्हणजे ब्लड युरिया आनी सिरम क्रिएटिनीन. सो हाय ब्लड प्रेशराक लागून किडनीचेर इफेक्ट जाता ते टेस्ट करूनच कळटा. युरीन एग्जामिनेशन, सो युरिनांतल्यान प्रोटीन वचपाक लागता स्टार्टींग किडनी डॅमेज प्रेशर आशिल्ल्या मनशाक. सो ह्यो टेस्टी रेगुलर एटलिस्ट वन्स अ इयर करपाक जाय. प्लस जांकां डायबिटीज आसा वीथ ब्लड प्रेशर तांणी एक फंडस एग्जामिनेशन म्हूण करपाक जाय. फंडस एग्जामिनेशन म्हणजे दोळे, दोळ्याच्या आमच्या फाटल्यान एक रेटायना म्हूण आसता पड्डो, दोळ्याचो पड्डो, आनी त्या पड्ड्यार शिरो दिसता. सो दोळ्याचो पड्डो ही अशी जागा आसा ज्याका आमी शिरो डायरेक्ट पळोवंक शकता, आनी त्या शिरांचेर प्रेशर, प्रेशराचे इफेक्ट्स कळटा, प्लस डायबिटीजचे इफेक्ट कळटा. सो ज्यो शिरो दोळ्याच्या भितर आसा तश्योच काळजांनी आसता. सो आमकां आमी गॅस करूं शकता की हाजेर काळजारूय इफेक्ट जाला काय कितें, किडनीरूय इफेक्ट जाला काय कितें, दोळ्याचो रेटायनाच पळोवन. सो वर्सान एकदां जांकां पर्टिक्युलरली जांकां डायबिटीज आसा तांणी हें फंडस एग्जामिनेशन म्हणजे रेटायना वर्सान एकदां दोळ्याच्या दोतोरा कडेन वचून हें वर्सान एटलिस्ट वन्स अ इयर करपाक जाय. ओके. सो दोतोर, अशें आमी म्हणू शकता की प्रेशराच्या मनशाक डायबिटीज जावपाक शकता किंवां डायबिटीजाच्या मनशाक प्रेशर जावपाक शकता, अशें कितें रिलेटेड आसा? युजली हें लायफ स्टायल डिजीज म्हणजे सेम आसा, ज्याची रिस्क फॅक्टर सेम आसा, म्हणजे जो सेडेंटरी आसता म्हणजे बसून आसता, एक्सरसायज कमी करता, ज्याचें खाण आसा हें तशेंच. सो डायबिटीज आनी प्रेशराक रिस्क फॅक्टर हें सेम आसा. ओके. सो आमकां एक फोन आयिल्लो आसा. संध्या कामत भाटलेच्यान उलयता. संध्या बाय विचार. हॅलो. हां, विचार विचार. डायबिटीज जाल्ल्या मनशांक आहार कितें घेवचो काय म्हणून, म्हणजे एकदां जाली काय ना कितें आहार घेवचो तो, आनी जावची न्ही म्हणून कितें प्रिकॉशन घेवचें काय? सो डायबिटीज आसता पळय तांची कॅलरी इनटेक जो आसता, कॅलरीजान आमी जे खातात तातूंत शुगर प्रोड्यूस जाता. सो ते कॅलरीज, तो कॅलरी इनटेक कमी करून रफेज इनटेक म्हणजे वाडोवचो पडटा. म्हणजे रफेज म्हणजे कितें, चड कितें खावपाचें? पालेभाजी, पालेभाजी म्हणजे सगळ्या तरेची पानां आशिल्ली भाजी, मुळ्याची भाजी, पालक, मेथी ही खूब प्रमाणान खावपाची. दुसरें सॅलड, टोमाट, कांदो, तवशें हें खूब प्रमाणान खावतात. म्हणजे प्लेट जी आसा पळय, प्लेटाच्या अर्द्या वयर भाग पालेभाजी प्लस सॅलड आसपाक जाय. आनी जे कार्बोहायड्रेट आसता तातूंत कॅलरी तयार जाता, म्हणजे शीत, मागीर चपाती. सो हय, हें कार्बोहायड्रेट शूड बी 1/4 ऑफ द प्लेट. ओके. सो पाव भाग कार्बोहायड्रेट्स आनी उरलेलो पाव भाग उरता तो प्रोटीन, म्हणजे नुस्तें, एग व्हायट, मागीर मूग, चणे, दाळ, तो भाग. जर कार्बोहायड्रेटचो इनटेक हो डायबिटीज मनशान कमी करचो पडटा. दुसरें जी शुगर्स आसा ती एवॉयड करपाक जाय, म्हणजे चान साखर घालपाची ना. प्रिकॉशन म्हणल्यार सॉफ्ट ड्रिंक कमी पिवपाची. च्या पिल्यार जाता, च्याक तशें कांय ना, पूण विथआउट शुगर. कोडू च्या, हय, विथआउट शुगर. आनी यू कॅन यूज ते सॅकॅरीन, म्हणजे शुगर फ्री जो टॅबलेट आसा, आर्टिफिशियल स्विटनर, ते यूज केल्यार जाता. आनी दुसरें डायबिटीज जावपाक जायना म्हणून कितें करचें? सो ही डायट जी आसा पळय डायबिटीज मनशाक प्रिस्क्रायब केल्ली आसा ती नॉर्मल मनशान सुद्दां फॉलो केल्यार जाता. जर नॉर्मल मनीस जर ही डायट फॉलो करीत जाल्यार ताका डायबिटीज जावपाची आसा ती डिले जाता. सो थोडे जे पेशंट आसा ते डायबिटीज कॅटेगरीन बसना, पूण ते नॉर्मली कॅटेगरीन बसना असले हांकां प्री डायबिटीज म्हणटा. ज्यांची शुगर बिटवीन 100, फास्टिंग शुगर 100 to 125 जी आसा, सो ते डायबिटीज न्ही, ते नॉर्मली न्ही, पूण सो ते प्री डायबिटीज, प्री डायबिटीज, प्री म्हणजे तांकां फुडल्या 4-5 वर्सांक डायबिटीज जावपाचे चान्सीस खूब हाय आसा. जर ताणें ही डायट फॉलो केली,
प्लस एक्सरसायज फिजिकल एक्टिविटी मिनिमम अराउंड 45 मिनिट्स ऑफ वॉकिंग. सगळ्यांत बरी एक्सरसायज ही वॉकिंग आनी सोंपी, कांयच रिस्क नाशिल्ली, सरळ चलपाचें कंटिन्युअस 40 मिनटां एटलिस्ट 5 डेज पर वीक अशें जर करीत जाल्यार तांची प्री डायबिटीज जे आसा पळय हे नॉर्मल जातात. प्लस डायबिटीज आसात लोक तांची कंट्रोल शुगर कंट्रोल दवरपाक खूब फायदो जाता. बरोबर. येदोळ आमी उलयताले रिगार्डिंग चेकअप, रुटीन चेकअप ब्लड प्रेशराचे तुम्ही सांगताले तेन्नाच मदीं कॉल आयलो. सो ते म्हणजे साधारण खंयच्या वयार पावतकर आमी रुटीन चेकअपाक गेल्ले बरे जस्ट टू प्रिवेंट ब्लड प्रेशर. हांव म्हणटलो अमेरिका एक तांणी जे अमेरिकन डायबिटीक असोसिएशन बी आसा ते म्हणटा अराउंड 35, पूण हांव 5 वर्सां कमी सांगता 30. कारण आमकां पेशंट जे मेळ भारतान जे आमची गोंयान म्हणया किंवा भारतान म्हणया आमची जी अमेरिके परस आमची क्लायमेट वेगळी आसा, आमचे डायट वेगळे आसा, पूण आमकां यंगर पेशंट्स मेळटात खूब थंयच्या परस आमच्या जे डायबिटीक पेशंट मेळटा प्रेशराचे हार्टाचे पेशंट मेळटा ऑन एन एवरेज 10 वर्सां यंगर मेळटा आमकां. थंय जे 50 वर्सांचे जांकां कितें ती दुयेंसां जाता ती हांगा 40 वर्सांचेर जाता. सो 30 वर्सांचेर वर्सान एकदां यू कॅन डू ऑल दीस टेस्ट आनी व्हडलो टायमूय लागना हे टेस्ट करूंक आनी इट इज इजिली अवेलेबल. म्हाका एक सांग दोतोर, दादल्या भितर आनी बायलां भितर म्हणजे बायलांची एज 30 आनी दादल्यांची एज 30 आसली जाल्यार दोगांयकूय त्याच एजीर जावपाक शकता काय बायलांचे कितें वेगळे? दादल्यांक इन्सिडंस चड आसता डायबिटीज प्रेशर हार्टाचे जावपाक चडशे आमचे दादले आसता कम्पेर्ड टू बायलो. कारण बायलां भितर थोडे हॉर्मोन्स आसता जे बायलांक प्रोटेक्ट करता असल्या डिजीजीसांचे. पूण बायलांनी सुद्दां जर बायल जर मोठी आसत किंवा दुसरे म्हणजे प्रेग्नन्सीन बायलांक जर प्रेशर मेळत डायबिटीज मेळत जाल्यार तांकां जावपाचे चान्सीस चड आसता. सो प्रेग्नन्सीन जी प्रेशर मेळटा तांकां ताका पीईटी अशें म्हणटा. तसले सुद्दां पेशंट फुडें तांकां प्रेशराचे जावपाचे चान्सीस हायर दॅन जांकां अशें प्रेग्नन्सीन प्रेशर नासता. प्लस जांकां बायलांक डायबिटीज आसता प्रेग्नन्सीन जांकां ताका जॅस्टेशनल डायबिटीज म्हणटा तांकां अशें पळयलां की नॅक्स्ट 5 इयर्स तांकां डायबिटीज मोस्टली जाताच. सो हे लायफस्टायल चेंज एकदां सारकी डिलिव्हरी जाली आनी सगळें नॉर्मल जालें म्हणजे परत आपूण सगळें खातलीं अशेंय ना. सो ती लायफस्टायल जी आसा, जर शुगर तिची पूर्ण नॉर्मल जाली प्रेशर नॉर्मल जालें पूण ही लायफस्टायल सगळी जी सांगल्या डायट एक्सरसायज हे करचेच पडटा. ओके. ना कित्याक लागून म्हणटा की नॉर्मली कन्सीव जाली एक बायल प्रेग्नन्सीच्या टायमार की तिका प्रेशर मेळटा मागीर आपोआप डिलिव्हरी जाली की मागीर प्रेशर नॉर्मल जाता अशें कित्या खातीर जाता नॉर्मली? तांकां प्रेग्नन्सी हो एक स्ट्रेस आसता आनी ते प्रेग्नन्सीन अशें डायबिटीज म्हणजे जेस्टेशनल डायबिटीज ही जाता. पूण जसो तो फोन आयिल्लो आसा मातसो आमी ब्रेक घेवया. दिगंबर बाब वेल्लेकार, दिगंबर वेल्लेकार पर्वरीच्यान. हय, हांव परत मातशें तुमकां दोतोरा की म्हाका हॉस्पिटलांनी वचपाक नाका हे आयकून आमकां कितें प्रोग्राम पळयता पळय तो आनी दुसरें म्हणजे दोतोरा कडेन वचपाक नाका. सपोज हांव रेगुलर एक घंटा सकाळी फुडें योगा आनी मेडिटेशन करीत जाल्यार नॉर्मल. ते म्हणटा की तांकां दोतोरा कडेन वचपाचे ना, दोतोरा कडेन वचनासतना कंट्रोलान दवरपाचे. योगा आनी मेडिटेशन जे आसता तातूंत खूब इम्प्रूव जाता म्हणजे ब्लड प्रेशर देंवोवपाक डायबिटीज कंट्रोल करपाक खूब हेल्प जाता. पूण जे रेगुलर योगा करता तांकां 100% प्रेशर डायबिटीज हार्टाचे जावचेच ना अशें म्हणू शकना. तांचे रिस्क फॅक्टर मातशे कमी जाता पूण जावचेच ना अशें म्हणू शकना. आनी जालें काय ना तें कळपाक तुका दोतोरा कडेन वचून चॅक करचें पडटलें. बरोबर. पूण योगा मेडिटेशन हें सगळें चालू दवरपाचें, वॉकिंगूय चालू दवरपाची बिकॉज इट इज व्हेरी बेनिफिशियल. ओके. आनी एक फोन आयिल्लो आसा दोतोर आमकां, दत्ताराम बर्वे. हॅलो 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 उलया उलया दत्ताराम बर्वे होंडा. होंडा होंडा. हांव कितें म्हणटा माझी उजव्या बाजू तकली दुखता, दोतोरा येते मेळलो ना दोतोराचाच पेशंट. हा उल विचारा प्रश्न विचारा. माझी उजव्या बाजू तकली दुखता. हा मागीर फुडें डॉक्टर मेळलो पण आता प्रेशरान बी दुखू शकता असं म्हणून विचारून सोदता.
प्रेशरान तकली ताजी दुखता खंय प्रेशरान दुखू शकता तकली दुखपाची जशें हांवें सांगिल्लें खूब कारणां आसता तातलें एक कारण हें ब्लड प्रेशर पूण ब्लड प्रेशरान जी तकली दुखता ती युजली अशी जड जाल्ल्या भशेन दिसता तांची कंप्लेन आसा की उजव्याच सायडीची दुखता युजली हे ब्लड प्रेशराक लागून आसा अशें दिसना पूण चॅक केल्यार कळटलें दुसरें तकली दुखपाची आनीकूय कारणां आसता म्हणजे मायग्रेन म्हणून आसता मागीर टेन्शन हेडेक म्हणून आसता मागीर जर तकलेन आनी कितें बारीक गाठ जाल्या जाल्यारूय तकली दुखूं शकता थोड्यांक टेन्शन हेडेक म्हणून आसता सो शंबरेक कारणां आसा सायनोसायटीस म्हणून आसता सायनस इन्फेक्शन जाल्यारूय तकली दुखूं शकता हय तातूंतय तकली दुखूं शकता आनी ताजी एकाच सायडीन दुखता काय सो एक सायनस जर हांगा सुजला भितर जाल्यारूय अशी तकली दुखूं शकता सो ती चॅक करून किंवा जर सगळे नॉर्मल दोतोराक नॉर्मल दिसता की जाल्यार तो सिटी स्कॅन सुद्दां एडवायस करूं शकता जातून हे क्लियर जाता भितर आनी कितें मास इफेक्ट आनी कितें आसा काय ना ओके आनी एक फोन आयिल्लो आसा आमकां दोतोर आशिश रावत साखळे आशिश बाब प्रश्न विचारा गुड इवनिंग डॉक्टर गुड इवनिंग या डॉक्टर आज म्हाका तुमकां कितें क्वेश्चन विचारपाचो ना बिकॉज जेन्ना जेन्ना आमी तुमचे कडेन अपॉइंटमेंट घेवन तुमचे कडेन जेन्ना आमी चॅकअपाक येतात तेन्ना आमी तुमकां हजार प्रश्न करता तुमी आमकां हे करतात की आमी थंयच बरे जाता अशीच तुमचे कडेन मागता की तुमची अशी सेवा लोकांक लोक सगळे सुखी आनी आनंदी हाडचे थँक्यू ओके थँक्यू डॉक्टर आशिश बाबान परबी दिवपाक फोन केल्लो दोतोराक दोतोर तुमी येदो सांगताले तेच कंटिन्यू करुया आमी फुडें की सिटी स्कॅन एडवायस करपाचे आसा करूं शकता प्रेशराक तकली दुखप हाजी कारणां खूब आसता आनी ताका इन्वेस्टिगेशन आसता आनी ते दोतोर ताका क्लिनिकली एग्जामीन करता आनी ते चॅक करतना मागीर दोतोराक कळटा की हाका कित्याक लागून तकली दुखता ती ओके ओके सो तुमच्या पेशंटाची म्हाका दिसता पेशंटाची तुमच्या हे जाल्ली आसा दोतोरान मातशी थाकाय दिल्ली आसा सो फुडल्या सुवातेर दोतोर आमी येदोर डिस्कस करताली रिगार्डिंग एज फॅक्टर सो बायला भितर दादल्या भितर हे करताली डिस्कस करताली त्या संदर्भात सो बायला भितर चान्सीस युजली इन्सिडंट्स जे आसा ते कमी आसता आनी दादल्यांक चड आसता प्रेग्नन्सी टायमारूय म्हणिल्ले आनी प्रेग्नन्सी डिलिव्हरी जातकच युजली डायबिटीस प्रेशर हे बायलांचे क्लियर जाता म्हणजे तांकां गुळी लागना पूण तांकां फुडें वचून प्रेशर डायबिटीस जावपाचे चान्सीस चड आसता म्हणून हे लायफस्टायल जी आसा ती एक लायफस्टायल ही कंटिन्यू दवरपाक जाय ओके दोतोर आनी एक फोन आयिल्लो आसा आमकां रघुनाथ बाब मडगांवच्यान प्रश्न विचारपाक सोदता रघुनाथ बाब विचारा दोतोर बाब नमस्कार नमस्कार म्हाका एक कन्फ्युजन जाला म्हणजे आतां जेन्ना रातीन जेवता पळय तेन्ना गॅस जाता मागीर आमी एंटीसिडिक गुळी घेता ओके पूण खूब जाणां आतां डिफरंशिएट कशें करप बाबा ते गॅसूच काय अटॅक म्हणून कोणाक दुसरे म्हगेल्या फ्रेंडाक जालो तसोच ताका गॅसाची म्हणून गुळी दिली पूण तो मागीर ताका हॉस्पिटलांत व्हरचो पयलो सो जे काळजाचे थोडे अटॅक आसता जेका इन्फिरियर वॉल एम आय म्हणटा काळजाचो सकयल्या भागाक जांकां अटॅक येता तांकां जे सिमटम्स आसता ते गॅसा भशेन आसता ताका मनशाक दिसता की गॅस जाला म्हणून पोट भरलेल्या भशेन दिसता जळयल्ल्या भशेन एसिडिटी टायप सो ताका डिफरंशिएट करप बेश्टे तूं जे सांगता ताका वेरी डिफिकल्ट हें डिफरंशिएट ओनली यू कॅन मेक आवट बाय ईसीजी सो जेन्ना म्हजे कडेन अशे पेशंट येता तेन्ना म्हाकाय तांकां ते कितें सांगता ताजेर सांगूं शकना हाका अटॅक आसा काय एसिडिटी आसा ती सो वी टेक ईसीजी आनी ईसीजीचेर क्लियर जाता की हाका येता अटॅक आयला काय ना सो थोड्यांक ईसीजी नॉर्मल आसता पूण थोडे सांगता की एसिडिटी आपल्याक चल्ल्यार जाता म्हणून म्हणजे आतां खूब चल्लो आनी जळपाक लागलें किंवां स्टेप्स एक फ्लोर चडलो आनी जळपाक लागलें म्हणजे गॅस जालो ओके सो एसिडिटी ही चल्ल्यार कित्याक वाडूं जाय तशें म्हणजे त्या पेशंटांक युजली हार्टाचो प्रॉब्लेम आसता म्हणजे हार्टाची ब्लॉक आसता आनी तांकां तशे सिमटम्स येता सो इन शॉर्ट तुमी तांकां एडवायस करपाक सोदता की तुमी अशें जर जालें जाल्यार ईसीजी इज इजिली अवेलेबल टेस्ट आनी ईसीजी एक काडल्यार टेस्ट करपाक 5-10 मिनटांत लागता आनी हे ईसीजी पळोवन कळटा रिस्क घेवपाचो पिटर डिसुजा अल्डोनाच्यान मॅडम डॉक्टराक विचारून करता की जेन्ना थंडी जाता पेशंटांक कोणाक मनशांक जेन्ना विझिंग जाता न्ही तेन्ना प्रेशर बी येवंक शकता हेजेर वड्ड्यार मातशें एक्सप्लेनेशन दिवची विझिंग जालें छातयेन
सो जेन्ना थंडी म्हणजे वर्सान एकदां केन्नाय अशी जाली आनी व्हिजींग जावपाक लागलें जाल्यार ताका ब्रोंकायटीस म्हणटा. ब्रोंकायटीस म्हणजे छातयेन थंडी भरल्या. व्हिजींग म्हणल्यार नेमकें व्हिजींग म्हणजे कू कू श्वास घेतना कू कू जो आवाज येता थोड्यांक म्हणजे फाशणां मारता श्वास घेतना ताका व्हिजींग म्हणटात. आणि युजली त्याचे कॉज थंडेक लागून तर ब्रोंकायटीस म्हणून असतं. ओके म्हणजे ताका लागून ते विचारपाक सोदता की ताका लागून हार्टार युजली काय जायना हार्टाक प्रेशर येना प्रेशर हार्टाचे लोड येना. पण थोडे जे स्मोकर्स असतात म्हणजे खूप तेप स्मोकिंग करतात तांकां सीओपीडी म्हणून एक दुयेंस जाता ज्याने करून त्यांच्या पुलमा लंग्स फुलता थंडेन फुलता काय हरशीत स्मोकिंगाक लागून आणि त्याचे सिम्पटम्स सेम थंडी थंडी म्हणजे तांकां सिम्पटम्स सेम असतात म्हणजे व्हिजींग जाता थंडे भशेनूच तांकां सिम्पटम्स जाता आनी कंटिन्युअस असता म्हणजे व्हिजींग म्हणजे चल्ले अशें कू कू असो साऊंड येवप खोकली येवप. युजली असल्या पेशंटाचेर काळजाच्या उजव्या बाजूर प्रेशर येता. ओके सो जे केन्नाय थंडी म्हणजे वर्सांतल्यान एकदां थंडी जाली व्हायरल हे ताका काळजार तशी प्रेशर वाडना. पूण जे स्मोकर असता तांकां जे तांकां जे सीओपीडी म्हणून असता तांच्या काळजाची उजव्या सायडीर लोड येता उज काळजाच्या उजव्या सायडीचो प्रेशर वाडटा. तांकां प्रेशर हाय असता तांचो युजली तांचो ट्रिटमेंट वेगळो असता. सो बेश्टे व्हिजींग जावप केन्नाय अशें वर्सान एकदां थंडी जाली व्हिजींग ताजेर इफेक्ट कांय नासता प्रेशराचे. पूण जर रेगुलर अशें व्हिजींग जावपाक लागलें जाल्यार तांकां प्रेशर हाय आसपाचे चान्सीस चड आसता. थंडी जाली की नाकांतल्यान बी शेमूड व्हांवप हे नॉर्मल आमचे सिम्पटम्स. थोड्यांक कशें आसता नाकांतल्यान शेमूड व्हांवना डायरेक्ट तांकां छातयेन भरता थंडी त्या वेळार व्हिजींग जाता ताका ब्रोंकायटीस म्हणटा. ओके ताका आनी अशें आसा की जे खुबशे लोक थंडी जाल्या म्हणून दोतोरा कडेन वता तेन्ना तांकां कळटा की प्रेशर मेळ प्रेशर सो हो थंडेक लागून प्रेशर जाल्लो नासता. तांकां पयलींच प्रेशर आसता आनी आतां थंडी जाल्या म्हणून तो चॅक करूंक गेला त्या वेळार दोतोरान पळयलो म्हणून ताका कळ्ळें ब्लड प्रेशर जाला म्हणून. सो खुबशे पेशंट आमकां थंडी जाल्या किंवां डिफरंट कंप्लेन्सांक येता तांकां कळटा की चॅक करूंक कळटा की हाका प्रेशर जाला म्हणून. हे स्क्रिनींग हें इम्पॉर्टंट म्हणजे तुमी नॉर्मल आसतना एकदां वचून प्रेशर चॅक करप हें इम्पॉर्टंट. तर म्हाका एक सांग की आमी खुबशे कडेन पळयता की मनशाक एकदां प्रेशर मेळ्ळो की गुळयो चालू केल्यो की त्यो लायफ लाँग उरतात म्हणून त्यो मदीं बंद करूंक मेळना. समजा आतां यंग एजीर एका मनशाक 30 वर्सांचेर प्रेशर मेळ्ळो दोतोरान ताका गुळयो घेवपाक लायल्यो मागीर इन कोर्स ऑफ टायम 5-6 वर्सां मे बी तो जेन्ना 37-38 वर्सांचो जाता तो मेरेन ताजो प्रेशर नॉर्मल जाल्लो आसता एवरी टायम त्यो गुळयो मागीर बंद करपाक मेळटा. युजली प्रेशराच्यो गुळयो बंद जायना लायफ प्रायमरी हायपरटेन्शन म्हणजे ताका कारण नासता गुळयो लायफ लाँग उरता आनी जर ताणें बंद केल्यो जाल्यार इनिशियली थोडे दिसा खातीर तो नॉर्मल उरूं शकता प्रेशर पूण ओवर अ पिरियड ऑफ टायम वाडटा. ओके आनी थोड्यांक रिबाउंड हायपरटेन्शन म्हणून जाता एकदम बंद करीत जाल्यार प्रेशर एकदम शूट जावं शकता. सो प्रेशराच्यो गुळयो ह्यो रिस्की बंद करप ना. जर सामको बरो उरता जाल्यार दोतोर तुमचो डोज जो गुळयेचो डोज जो आसा तो कमी करूं शकता. आतां एक सांग की एकूच गुळी प्रेशराची एक मनीस दोतोरा कडेन गेलो तो एकूच गुळी ताका दिली लायफ लाँग ती एकूच गुळी उरता काय ती चेंज जावपाक शकता. गुळी चेंज जावंक शकता म्हणजे ताका आनीक कितें आसा दुसरें कंडिशन त्या प्रमाणे गुळी आसता. सपोज डायबिटीसूय आसा प्रेशर वाडप जाल्यार गुळी वेगळी आसता. फक्त प्रेशर आसा जाल्यार गुळी वेगळी आसता. जर किडनीकूय इनवॉल्वमेंट आसा जाल्यार गुळी वेगळी आसा. सपोज ताका थाय प्रेशरा बरोबर जर थायरॉयडाचे दुयेंस आसा जाल्यार ताजी गुळी वेगळी आसता. दोतोर आतां वेळ सोपत आयिल्लो आसा आमकां आनी एक कॉल आयिल्लो आसा दिपा दिपा नायक ओल्ड गोवाच्यान. दिपा विचार प्रश्न. दोतोर म्हाका न्ही सर्दी जाल्ली सर्दी ती म्हाका न्ही वयल्यान सगळी पेटली पूण आतां ती कित्याक म्हाका न्ही मातशी खात कशें येता आनी मातशें दुखता कित्याक लागून काय म्हणून. हर्पीस झोस्टराची जी आसा पळय ती सर्पी जो व्हायरस आसता हर्पीस झोस्टर तो नर्वाक एफेक्ट करता शिरेक. ओके आनी ताका लागून ही दूख युजली 6 महिन्या पर्यंत सुद्दां उरूं शकता. आनी हें जर तूं दोतोराक मेळून एक गुळी आसता ती गुळी घेवन ती दूख कमी करूं शकता. पूण ताका आनी ह्या ब्लड प्रेशराक तेंच म्हणलें मे बी ताका दिसलां आसत की एक वेळ प्रेशर डेव्हलप जावपाक शकता. तांकांय सर्पी जाता त्या पेशंटांक छातयेन बी दुखता जर छातयेक सर्पी आयली जाल्यार ती पूण दूख मातशी वेगळी आसता सुवी तोपिल्ल्या भशेन अशी दूख आसता. ओके दोतोर आतां ताका लागून तिणे मुखार कितें केअर घेवपाक जाय. सो ही युजली सर्पीची दूख 6 महिन्या पर्यंत उरता आनी ताज्या मागीर ती
ओके सो एक इम्पॉर्टंट म्हणजे जे ज्या लोकांक सरपेट जाल्ले असतात आणि त्यांची इम्युनिटी कमी असता म्हणून हे डायबिटीस हे चेक करून घेऊक जाय कारण डायबिटीस लोकांक सरपेट जावपाचे चान्सीस खूप हाय असता ओके तर आता आमचो वेळ सोपत आयिल्लो असा सो म्हाका तुम्ही आता इतलेच सांगा की आमचे सगळे दर्शक तुमकां पळयतात आता इन शॉर्ट आमकां ब्लड प्रेशरा पासून आमी स्वतःचे रक्षण करचे आमकां ब्लड प्रेशर जावचो न्हय किंवा मुखार आमी आमच्या आरोग्याची कशे तरेन काळजी घेवची ह्या दुयेंसा पासून जे आमकां लायफस्टायलीक लागून जातात फर्स्ट म्हणजे मनशाक खबर असू जाय की ताजो ब्लड प्रेशर कितलो तो हे ब्लड प्रेशर चेक करून नॉर्मल रेंज कितली असता सो पेशंटान एक वर्सान एकदा तरी वर्सा जातकच दोतोरा कडेन वचपाक जाय आनी प्रेशर हो चेक करपाक जाय आनी तेन्ना ताका कळटलें की ताका ब्लड प्रेशर आसा काय ना तो जर ब्लड प्रेशर डिले जो करपाक जाय किंवा ज्याका ब्लड प्रेशर आसा ताणें ही लायफस्टायल म्हणजे स्मोकींग करपाक जायना वेट कमी करपाक जाय रेगुलर चलपाक जाय हेल्दी खावपाक जाय हे लायफस्टायल ही चेंज करची पडटली आनी सॉल्ट इनटेक कमी करचो पडटलो तिसरे ज्यांका ब्लड प्रेशर आसा ताणी कॉम्प्लायन म्हणजे गुळयो सारख्यो रेगुलर टायम टू टायम घेवपाक जाय गुळयो चुकोवपाक जायना आनी एटलिस्ट 3 months 4 months एकदां वचून दोतोरा कडेन चॅक करपाक जाय कंट्रोल आसा काय ना तें कंट्रोल ना जाल्यार दोतोर तुमच्यो गुळयो वाडयतलो किंवां चेंज करतलो आनी चवथें म्हणजे प्रेशर आसा त्या मनशान कॉम्प्लिकेशन्साकूय स्क्रीन करपाक जाय म्हणजे ताका हार्टाचें जालां काय ना किडनीचें जालां काय ना हें पळोवपाक वर्सान एकदां थोड्यो टेस्टी आसा त्यो करून घेवपाक जाय ओके सो दोतोर बाब हांगा आयले दोतोर प्रणय बुडकुले हांगा आयले आमकां खूब म्हायती दिली आमकां खुबशे ब्लड प्रेशरा बद्दल ज्यो गोश्टी आमकां खबर नाशिल्ल्यो कितें कितें आमी प्रिकॉशन्स घेवपाक जाय कितें कितें काळजी घेवपाक जाय इन शॉर्ट आरोग्यम धनसंपदा हेंच आमकां दोतोरान आज सांगलें की आमी बाकीची कामां आमची लायफस्टायल मातशी तरी चेंज करची पडटली स्वता खातीर थोडो तरी वेळ काडा स्वताची भलायके खातीर थोडो तरी वेळ काडा बाकीची सगळी कामां आमची उरतलीच पूण मुखार जर आमकां जर बरें आयुश्य आनी सुखी आयुश्य जगपाक जाय जाल्यार थोडो तरी वेळ काडून आमी आमच्या भलायकीची जतनाय घेवंक जाय आनी रेगुलर दोतोरा कडेन वचून चॅकअप करपाक जाय हेच दोतोरान आमकां सांगलें दोतोर मुद्दम तुमी हांगा आयले वेळ काडलो आनी आमच्या सगळ्या दर्शकांक तुमी खुबशी मोलादीक अशी म्हायती दिली तांच्या प्रश्नांची उत्तरांय दिली हांव तुमकां मना काळजांत देव बरें करूं म्हणटा देव बरें करूं